राळेगाव मतदारसंघात सर्वपक्ष कार्यालयात शुकशुकाट, नेत्यांची कार्यकर्त्यांपर्यंत रसद पोहोचलीच नाही, नेते जोमात कार्यकर्ते कोमात। चार दिवसांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली, मात्र काँग्रेस भाजपा शिवसेना तसेच अपक्ष उमेदवार यांच्या कार्यालयात सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे। उन्हाची तीव्रता हे कारण सांगितले जात असले तरी कार्यकर्त्यांपर्यंत रसद न पोहोचता नेतेच मधात मलाई खात असल्याचे बोलले जाते, त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। अशा तीव्र भावना राळेगाव मतदारसंघात व्यक्त होत आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी स्वतःकरिता राळेगाव विधानसभा मतदारसंघातील पुरके गट, देशमुख गट तसेच मानकर गटात मनोमिलन घडवून आणले खरे, मात्र नेत्यामध्ये जो उत्साह दिसतो तो कार्यकर्त्यांमध्ये नाही। तसा तो मतदारांपर्यंत किती उत्साह पोहोचतो हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे। मागील वेळी 21,055 मतांची आघाडी राळेगाव या मतदारसंघात शिवसेनेला होती, ती भरून काढण्याचे आवाहन काँग्रेस समोर आहे। माणिकराव ठाकरे सह काँग्रेसच्या नेत्यांकरिता ही अस्तित्वाची लढाई आहे, पण येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत काँग्रेसची रसद पोहोचली नसल्यामुळे येथे माणिकराव ठाकरे यांचे कार्यकर्ते नाराज पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे शिवसेना भाजप उमेदवार भावना गवळी यांचे या भागात दौरे झाले, पण मतदारांचा आक्रोश त्यांना गावागावात पाहायला मिळाला। त्यांची या तालुक्यात काहीच कामे नाही आणि संघटन पातळीवर कोणतीच भरीव कामे केले नाही। आजही निवडणूक अगदी तोंडावर आली असताना ताईना भावाचा विसर पडला आहे, त्यामुळे भावना गवळी यांच्याही कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे। अपक्ष बंडखोर उमेदवार पी बी आडे हे या मतदारसंघ करिता नवीन आहेत, त्यांची रसद आली की काही चमको कार्यकर्ते पुढे मागे फिरताना दिसतात। एकंदरीत मोठ्या नेत्यांनी सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांनाही नेत्यांना वाड्यावर सोडल्याचे चित्र राळेगाव मतदारसंघात दिसून येत आहे। नेमका याचा फटका कोणाला बसतो याची चर्चा गावोगावी सुरू आहे। महावाईसाठी अक्षय काळे, राळेगाव।